शेतकरी मित्रांनो नमस्कार मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये दुसऱ्या फौरणीचे नियोजन आपण कोणत्या अवस्थेमध्ये करणे गरजेचे आहे किंवा दुसऱ्या फौरणीमध्ये आपण कोणते घटक वापरणे गरजेचे आहे जेणेकरून त्या घटकाचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्या गहू पिकामध्ये राहणार आहे आणि सोबतच जे काही रस सुसणाऱ्या किडीवर शंभर टक्के नियंत्रण कोणते कीटकनाशक या फॉर्नीमध्ये वापरले गरजेचे आहे याचीच थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये दुसऱ्या फॉरनेचे नियोजन करत असताना साधारणतः आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर नियोजन हे करू शकतो तर आता दुसरे फॉरनेचे नियोजन करत असताना आपल्याला या फॉरनेमध्ये जे काही रस शोधणाऱ्या किडीवर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी प्रभावी कीटकनाशक वापर करणे गरजेचे आहे आता प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण सिजंटा कंपनीचे कराटे या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता याचा वापर करत असताना आपल्याला वीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी प्रमाण घेणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहला तर आपल्याला लॅमडा सायलोथिन हा घटक आपल्याला सिजंटा कंपनीच्या कराटे या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळत असते तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला पांढऱ्या माशीचे किंवा इतरही रस सुसणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कीटकनाशकाचा करता येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये येणाऱ्या काळ्यामध्ये तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी किंवा आपण बुरशीजन्य रोगापासून शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी आपण याच्यामध्ये चांगले प्रभावी बुरशीनाशक वापर करणे गरजेचे आहे तर आता बुरशीनाशक वापरतो प्रॉपिकोनो हा घटक असलेलं क्रिस्टल कंपनीचं टिल्ट या बुरशीनाशकाचा सुद्धा या फोरणीमध्ये आपण वापर, शकता। वापर आप आप करू शकता याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा ते वीस मिली पंधरा लिटरचा आपला जो काही पंप असणार आहे त्या पंपासाठी आपण निश्चितच करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो बाहेर कंपनीचं अँट्राकॉल या बुरशीनाशकाचे सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला गहू पिकामध्ये दिसून येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहला तर आपल्याला प्रोपिनो वेब सत्तर टक्के डब्ल्यू पी असा फॉर्ममध्ये आपल्याला हे बाहेर कंपनीचं अँट्राकॉल हे पाहायला मिळते याचा वापर करत असताना तीस ते पस्तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपण या गहू पिकाच्या दुसऱ्या फॉर्णीमध्ये एका टॉनिकचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला जबरदस्त रिझल्ट आपल्या गहू पिकामध्ये फुटवा होण्यासाठी पाहायला मिळणार आहे तर आता टॉनिक वापरत असताना आपण जास्तीत जास्त अम्युनो बेस असलेला टॉनिक घेऊ शकता किंवा सिजंटा कंपनीच्या आपल्याला अनेक प्रकारचे अम्युनो ऍसिड तसेच पोषक तत्वे आपल्याला पाहायला मिळत असते तर हे जर आपण आपल्या गहू पिकामध्ये फवारणी केली तर आपल्याला चांगला रिझल्ट गहू पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना पस्तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण या बायोविटा बायोविटायक्स या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला ऑक्झिन सायटोकिनिन किंवा अनेक प्रकारचे जे काही फुटवा होण्यासाठी आणि गहू पिकाची चांगली जोमदार वाढ होण्यासाठी जे काही पोषक तत्वे आपल्याला आवश्यक आहे त्याचा संपूर्ण समावेश आपल्याला बायोविटा यक्स या टॉनिकमध्ये पाहायला मिळत असते तर याचा वापर करत असताना आपण पस्तीस ते चाळीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे अशा प्रकारे तीन घटक आपण जर आपल्या गहू पिकाच्या दुसऱ्या फौरणीमध्ये वापरले तर निश्चितच जोमदार फुटवा त्यासोबतच काळा मावा आणि इतरही रस शोषणाऱ्या किडीवर शंभर टक्के आपल्याला नियंत्रण मिळवता येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये होत असतो किंवा प्रमुख्याने आपल्याला पाहायला मिळतो तो सुद्धा नाहीसा होण्यासाठी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि इतर गहू उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा